नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जेली कशी बनवायची। इंस्टंट आहे, 2 मिनिटांमध्ये बनणारी ही जेली आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। वेळ न घालवता चला रेसिपीकडे जाऊया। जेली बनवायसाठी आपण इंस्टंट प्रेमिक्स यूज करणार आहोत, विकफील्ड कंपनीचा। बघू शकता तुम्ही वेगळ्या फ्लेवरमध्ये येतं ते, आणि त्याची प्राइस फक्त 52 रुपीज आहे, 52 रुपये। एक बाउल घ्यायचा आहे आणि आता पॅकेट ओपन करून त्यामध्ये प्रेमिक्स घालायचा आहे। त्याच्या आतमध्ये अजून एक पॅकेट असतं छोटंसं, असं बघू शकताय। हे दोन्ही पॅकेट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। पावडर आहे आणि एक पॅकेट। आता हे दोन्ही पावडर मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक भांडं घेऊन त्यामध्ये 3 कप पाणी बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजेच 500 ml पाणी। बॉईल झालेलं पाणी ह्या मिक्सचरमध्ये टाकायचं आहे पावडरमध्ये। मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे चॉकलेटचं मोल्ड घेतलं आहे, बघू शकता हार्ट शेपचं आहे, त्यामध्ये ते टाकायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच टाकायचं आहे, नाहीतर जेली सेट होऊन जाईल बोलमध्येच। तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये वाटीमध्ये देखील ठेवू शकता।
सगळ्या मोल्डमध्ये भरून झालेला आहे, बघू शकता. उरलेला बॅटर मी दोन वाट्यामध्ये टाकला. 45 मिनिट हे रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे असंच बाहेर आणि त्यानंतर फ्रीजमध्ये. मग अशा प्रकारे आपली जेली तयार होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सुंदर अशी जेली तयार होती. लहान मुलं आवडीने खातात. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.